आता आम्ही हे ज्या वेळेस चार तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चार मार्च दोन हजार एकवीस पाच मार्च दोन हजार एकवीसला ला मी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला असा असा निर्णय आलेला आहे अजूनही वेळ गेली नाही आहे आपण तात्काळ राज्य मागासवर्ग आयोग गठीत करू इम्पेरिकल डाटा जमा करण्याचा त्यांना आदेश देऊ आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये त्या ठिकाणी जाऊ मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली या बैठकीमध्ये मी हा विषय मांडल्यानंतर तिथे काही सत्ता पक्षाचे नेते होते ते म्हणाले जनगणना करावी लागेल तिथे आपले राज्याचे महाधिवक्ता होते मी त्यांच्या समोर सांगितलं की कोर्टाने इम्पेरिकल डेटा मागितला आहे सेन्सस डेटा नाही इम्पेरिकल डेटाचा अर्थ रिसर्च केलेला कुठलाही डेटा सॅम्पलच्या आधारावर आपण जेव्हा निर्णय करतो त्यावेळेस त्याला इम्पेरिकल डेटा म्हणतात तो मागितलेला आहे सेन्ससची आवश्यकता आता नाहीये सेन्सस आपल्याला पाहिजे पण तो दुसऱ्या कारणाने पाहिजे याच्याकरता आवश्यकता आहे ही कारवाई तुम्ही तात्काळ करा त्यावेळी राज्याचे महाअधिवक्ता आणि राज्याचे लॉ सेक्रेटरी या दोघांनीही ते मान्य केलं की देवेंद्र फडणवीस सांगतात ते खरं आहे आता सेन्ससची आवश्यकता नाहीये इम्पेरिकल डेटाची आवश्यकता आहे आणि मग त्या ठिकाणी ठरलं की आपण ही कारवाई करू हे मुख्यमंत्र्यांसमोर ठरलं पण त्याही नंतर तीन महिन्यापर्यंत कुठली कारवाई झाली नाही काही कारवाई न करता हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेले आणि ती रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने खारीज केली आणि पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन आता सगळीकडनं ज्यावेळेस लाता पडल्या आता आपण जे इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच काम आता सरकारने केलं राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टीवी वन इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत